नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में एक गंभीर हिट एंड रन का मामला सामने आया है। आज सुबह करीब 3 बजे खोबरागढ़े चौक पर एक तेज रफ्तार कार ने दुपहिया वाहन को टक्कर मार दी, जिससे एक व्यक्ति की मौत हो गई और 3 लोग घायल हो गए हैं। मृतक की पहचान अमन नियाउद्दीन शेख के रूप में हुई है। वह और 3 अन्य लोग किसी कार्यक्रम में शामिल होकर लौट रहे थे, तभी यह हादसा हुआ है। कार टक्कर मारने के बाद चालक और अन्य सवार मौके से फरार हो गए। पुलिस ने मौके पर छोड़ी गई गाड़ी के नंबर से जांच शुरू की और आरोपी राजेंद्र सिंह परिहार को वाड़ी इलाके से गिरफ्तार किया। बताया जा रहा है कि हादसे के समय कार वाड़ी की ओर जा रही थी। घटना के बाद इलाके में सनसनी फैल गई है। पुलिस अब हादसे की जांच करी है और यह पता लगाने की कोशिश करी है कि यह हादसा लापरवाही का नतीजा था या इसमें कोई कारण था। घायलों का अस्पताल में इलाज जारी है। सर, आपने जरीपटका पुलिस स्टेशन अंतर्गत एक एक्सीडेंट झाला की एका व्यक्तीची आपली मृत्यू होऊन काही 3 जण जखमी आहेत, नेमकी कुठली घटना कशा प्रकारे झाली काय? आज सकाळी साधारण 3:30 वाजता पोलीस स्टेशनच्या समोर जो खोबरागडे चौक आहे तिथे एक ऍक्सिडेंट झाला। त्या ऍक्सिडेंटचा असा प्रकार आहे की ताजबाग मधील 4 मुलं त्यांच्या स्कूटीवरून नूरी मस्जिदच्या इथे त्यांच्या नातेवाईकाकडे बर्थडे साठी आले होते। त्यांचा वाढदिवस संपून 3:30 वाजता ते परत आपल्या घरी जात असताना पोलीस स्टेशन समोरून ते खोबरागडे चौक क्रॉस करून इंदोराकडे जात असताना मधल्यावरती आल्यावरती त्यांना एका वाडीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली, त्यामध्ये ते चौघे स्कूटीवर असलेले चौघे पण जखमी झाले। त्याला आवाज ऐकून पोलीस तिथे घटनास्थळी गेले। घटनास्थळी गेल्यानंतर जे जखमी होते त्यांना ताबडतोब पोलिसांनी हॉस्पिटलला घेऊन गेले, मे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर त्यापैकी एक जो मुलगा होता जो ड्रायव्हिंग करत होता स्कूटी, तो मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे। बाकी 3 जणांना पायाला फ्रॅक्चर्स वगैरे आलेले आहेत, त्यापैकी एक अतिशय किरकोळ मार लागला आहे, तो व्यवस्थित आहे। ऍक्सिडेंट करणारी स्कॉर्पिओ गाडी देखील डिफेक्ट झाल्याने पुढे साधारण 100 मीटर गेल्यानंतर ती बंद पडली। बंद पडल्यानंतर त्यातले जे आरोपी होते ते सगळे उतरून 3 जण जे होते ते पळून गेले होते तिथून घटनास्थळ। नंतर गाडीचा नंबर प्लेटवरून गाडीचा ओनरची माहिती घेतली। ओनर वाडी इथे राहिलेला असताना आपण त्याला जाऊन ताब्यात घेऊन आणलेला आहे, अटक करून त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे, दारू पिलेला आहे किंवा कसे, आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत। सर, यातील आरोपीचं नाव आणि मृतकाचं नाव काय समोर आलं? त्याच्यातील मृतक जो आहे त्याचं नाव आहे अमन निजामुद्दीन शेख, ताजबाग येथील राहणारा आहे, आणि त्याच्याबरोबरचे 3 जण ते जखमी आहेत। आणि जो स्कॉर्पिओ गाडी चालवणार आहे त्याचं नाव आहे रामेंद्र सिंग दौलत परिहार, जो वाडीचा राहणार आहे, त्याने गाडी चालवलेली आहे। आपण पुढील तपास करीत आहोत। याच्या संदर्भाने वारंवार आपल्याकडून माननीय पोलीस आयुक्त साहेबांकडून देखील रोड सेफ्टी बाबतच्या गाईडलाईन्स दिल्या जातात किंवा सेमिनारमध्ये माननीय आयुक्त साहेब सांगत असतात की सर्व नागरिकांना ते आवाहन करत असतात की आपण ट्रॅफिक नियमांचं पालन करा। ट्रॅफिक हे नियम आहेत, कोणता कायदा म्हणून समजू नका, पण तो नियम आहे आणि या नियमाचं पालन करायला लागले तर आपण स्वतःचं आणि इतरांचा देखील जीव वाचवू शकतो। सिग्नल लागलेला असेल तर सिग्नलला थांबा, सिग्नल क्रॉस करून ओव्हरटेक करू नका। दुसऱ्या गाड्या येतात त्यांच्यामुळे अडचण होते, याच्यामध्ये आपण एखाद्यावर गुन्हा दाखल करतो परंतु त्याच्यामध्ये चुकी कोणाची असते आपल्याला कळत नाही, कारण याच्या ट्रॅफिक व्हायोलेशन्समुळेच हा जास्त महत्वाचा प्रॉब्लेम निर्माण होतो। हेल्मेट वापरत नाहीत, आता हे 4 मुलांकडे हेल्मेट नसल्यामुळे जर हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, डोक्याला मार लागल्यामुळे जो मयत झाला त्याचा जीव वाचला असता। हे छोटे छोटे जे नियम आहेत ज्याच्याबद्दल आम्ही जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतो, माननीय पोलीस आयुक्त सगळे इतर अधिकारी आमची जागरूकता पसरवतो, परंतु त्याचा फॉलोअप तेवढ्या प्रमाणात नागरिकांकडून होत नाही आहे। तर माझे ह्या घटनेच्या संदर्भात मी पुन्हा नागरिकांना आवाहन करेन की आपण ट्रॅफिक नियमांचं पालन करावं, बाईकवरून चालवणाऱ्यांनी हेल्मेट वापरावे, सिग्नल्स जम्प्स करू नये, फोर व्हीलरवाल्यांनी देखील आपल्या गाडीचा वेग मर्यादित ठेवावा, सीट बेल्ट वापरावा, असं मी आवाहन करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।